मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा तपास करताना पोलिसांना एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला होता. तो मृतदेह त्याच बेपत्ता महिलेचा आहे असं समजून त्यावर कुटुंबियांकडून अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र आता नोएडामध्ये ती महिला सापडली असून मध्य प्रदेशातल्या लाडली बहन योजनेचे पैसे काढल्यामुळे ती पकडली गेली. मध्य प्रदेशच्या भिंडा जिल्ह्यातल्या मेहगावमध्ये राहणाऱ्या सुशील शर्मा यांची पत्नी ज्योती शर्मा 2 मे रोजी अचानक घरातून गायब झाली. तेव्हा सुनील यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कळलं नाही, त्यामुळे त्यांनी मेहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर 2 दिवसांनी 4 मे रोजी कत्रौल गावच्या जवळच्या शेतात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. हीच बेपत्ता महिला असू शकते अशी शंका आल्यानं पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी ज्योतीच्या माहेरच्या व सासरच्या लोकांना बोलावून घेतले. विशेष म्हणजे जळालेल्या अवस्थेतील तो मृतदेह ज्योतीचा नसल्याचं पती सुनील शर्मा यांचं म्हणणं होतं, तर माहेरचे लोक मात्र ती ज्योतीच असल्याचे म्हणत होते. माहेरच्या लोकांच्या म्हणण्यानुसार विश्वास ठेवून पोलिसांनी तो ज्योतीचा मृतदेह असल्याचं मानलं व त्यावर अंत्यसंस्कार केले. सर्व अंत्यविधीही केले. गंगा नदीत अस्थि विसर्जन करून गावी येऊन कन्या भोजनही घातलं. ज्योतीच्या माहेरच्यांनी सुनीलवर अनेक आरोप केले, त्यामुळे पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेतलं व त्याला मारहाण केली. तरीही सुनीलनं तो मृतदेह ज्योतीचा असल्याचं मान्य केलं नाही. पत्नीला मारलं नसल्याचं सुनीलचं म्हणणं होतं. घटना घडून गेल्यावर काही दिवसांनी सुनील बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. तेव्हा ज्योतीच्या खात्यातून 2,600 रुपयांचा व्यवहार झाल्याचं त्याला समजलं. मध्य प्रदेशातल्या लाडली बहन योजनेअंतर्गत मिळणारे पैसे अंगठ्याचा ठसा देऊन एका किओस्क सेंटरवर काढण्यात आले होते. ते सेंटर दिल्लीच्या जवळच्या उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुनील पोलिसांसह नोएडामध्ये गेला तेव्हा फुटपाथवर तुटलेली चप्पल शिवताना ज्योती दिसली. ज्योतीला पकडून पोलिसांनी मेहगावला आणलं. न्यायालयात नेल्यानंतर ज्योतीला माहेरच्यांकडे सोपवण्यात आलं. 53 दिवसांनी ज्योतीचा शोध लागला, मात्र त्यावेळी जळालेल्या अवस्थेत सापडलेली महिला कोण होती याचं गुढ पोलिसांना उकललेलं नाही. मध्य प्रदेशात लाडली बहन योजनेच्या लाभार्थी महिलांना सुरुवातीला मासिक 1,000 रुपये देण्यात येत होते. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 6 महिन्यांनी ही रक्कम वाढवून 1,250 रुपये केली, त्यामुळे लाभार्थी महिलांना वर्षाला 15,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. या योजनेचे पैसे काढण्यासाठी गेल्यामुळे बेपत्ता झालेल्या ज्योतीचा शोध लागला, मात्र ज्योती बेपत्ता होण्यामागचं कारण व दुसऱ्या मृत महिलेबाबत काही माहिती समजू शकलेली नाही.